मुलगी झाली हो या मालिकेच्या एकवीस जूनच्या भागामध्ये शौनक उदासपणे बसलेला असतो तेवढ्यात तिथे केदार येतो केदार म्हणतो हे बघ आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही प्रमाणात येत असतात सुख आलं तर आपण फक्त त्याचा विचार करतो आणि दुःख आलं तर आपण सगळ्या गोष्टींनी हदरून जातो आपल्याला असं वाटतं सगळं संपलं आहे पण एक लक्षात ठेवू मरेपर्यंत आपण आशा सोडायची नसते तुला एक गोष्ट माहिती आहे का जपान मध्ये जर काच फुटली तर तिला जोडण्यासाठी सोन्याची तार लावतात शौनक म्हणतो नाही माहीत केदार म्हणतो असच असत बाकीच्या कशानेही काच जोडली जात नाही ती सोन्याच्या तारेने जोडायला लागते आणि मग ती शोभिवंत होते पण जर आपल्याला एखादं नातं सुद्धा जोडायचं असेल तर आपल्याला आपल्या मनातील चांगल्यात चांगल्या गोष्टी आठवून त्या नात्याला एकदा चान्स द्यावा लागतो याच्यावरती शौनक म्हणतो तुम्ही म्हणताय ते मला पटतय पण मी तरी सुद्धा कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला माफ करू शकत नाही असं म्हणून एक प्रकारे शौनकाता माऊला माफ करणार नाही असं सांगत असतो आणि केदार म्हणतो मग काही गोष्टी तुला सोडून द्याव्या लागतील इकडे विलास साजिरीला शोधण्यासाठी इकडे तिकडे धडपड करत असतो आणि सगळ्यांना विचारत असतो अखेर तो देवळामध्ये येतो देवळात ती पुजाऱ्यांना पण साजिरी बद्दल विचारतो पुजारी म्हणतात आज ती इकडे आलीच नाही इकडे विलास देवाला सांगतो तू सगळ्यांचा बाप आहेस एका बापाची इच्छा पूर्ण कर माझी पोरगी सुखरूप असू दे आज तुझा हे पणाला लागणार आहे असं म्हणून विलास देवाला गारणं घालतो इकडे अक्षरा आणि उमा दोघीजणी रडत असतात उमा सांगते की फोन लावणं अक्षरा सांगते अगं आता तिचा फोन सुद्धा नॉट रिचेबल येतोय पुन्हा एकदा ट्राय करते असं म्हणून फोन लावत असताना अक्षराच्या अचानक पोटात दुखायला लागतं उमा म्हणते अगं काय झालं अक्षरा म्हणते अगं काही नाही पोटात कळ आली उमा म्हणते सकाळची औषधं घेतलीस का अक्षरा म्हणते हो उमा म्हणते होतं असं सांधे सैल होतात ना त्यामुळे जराशे कष्ट केले तरी त्रास होतो तू इथे बस मी तुला पाणी आणते असं म्हणून अक्षराला बसवून उमा जरा आत पाणी आणायला जाते ती अक्षराला पाणी आणून देते इकडे मात्र साजिरीच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू असतो ती आता जीव देण्यासाठी आलेली असते आणि ती नदीमध्ये उडी घेते हे सगळं रोहन बघतो आणि तो म्हणतो ताई ताई काय करताय तुम्ही असं म्हणून रोहन आता पाण्यात उडी मारून माऊला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो तो माऊला सुखरूप आता काठावरती घेऊन येतो आणि म्हणतो ताई अहो ताई काय करताय पण माऊला शुद्ध नसते माऊ शुद्ध हरपली असल्यामुळे रोहन म्हणतो ताई काय झालं ताई उठा ना असं म्हणून रोहन अस्वस्थ होऊन माऊला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा सगळा प्रयत्न करत असतानाच रोहनला मागील घटनांचा काहीतरी सुगावा लागतो त्याच्या डोळ्यासमोर अंधुक अंधुक मागचे चेहरे येतात आणि तो म्हणतो या ताईंना कदाचित मी ओळखतोय या कुणीतरी माझ्या नागत असतील कारण मला यांचा चेहरा अस्पष्टपणे दिसत आहे असं म्हणून रोहन विचार करतो आणि म्हणतो ताई उठा नंतर तो विचार करतो आधी मला यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवे पण नेऊ कसा काहीतरी ट्रक टॅक्सी रिक्षा शोधायला पाहिजे पण मी शोधायला गेलो तर यांना इथे एकट्यालाच ठेवून जावं लागेल पण नाचं नाहीलाज आहे मला आता शोधायला जायलाच हवे असं म्हणून आता रोहन टॅक्सी किंवा रिक्षा शोधायला जातो आणि नेमका विलास त्याच वेळेला शोधत शोधत माऊला तिथे येतो विलास इकडे तिकडे बघतो रोहन सुद्धा टॅक्सी आणि रिक्षा शोधत असतो दोघ जण दोन बाजूला असतात आता मात्र रोहन एक टेम्पो थांबवतो तेवढ्यातच धावत विलास तिथे येतो आणि विलासला माऊ दिसते माऊ दिसल्यावर ती विलास भाऊक होतो आणि म्हणतो ही इथे त्यावेळेला सुद्धा माऊ बेशुद्धच असते विलास म्हणतो साजरे ए साजरे तू इथं कशी आलीस उठ बाळा असं म्हणून विलास आता माऊला उठायला सांगत असतो पण माऊ बेशुद्ध असते त्याच वेळेला विलास माऊच्या पोटावर दाब देतो आणि तिच्या पोटातलं सगळं पाणी बाहेर येतं आणि माऊ शुद्धीवरती येते विलास म्हणतो बाळा तू बरी आहेस ना काय करायला निघाली होतीस तू असं म्हणून तो माऊला विचारत असतो माऊ बिचारी काहीच बोलत नाही ती विलासला आणि रडायला लागते इकडे उमा रडत असते आणि ती म्हणते काय झालं झालं असेल असेल माझ्या जीवाचं काही का याच्यावरती अक्षरा म्हणते अगं का असा वाईट विचार करतेस उमा देवाला गारण गाते माझ्या पोलीला सुखरूप ठेव आणि अक्षरा म्हणते अगं का अशी हार मानलीस एवढा वाईट विचार का करायला लागलीस उमा म्हणते अग मला ना माऊ जन्मापासून तिची काळजी वाटते तुम्ही सगळे होतात ग पण तुम्हाला मी नसले तरी काही फरक पडला नसता पण माऊला मी आणि मला माऊ आम्ही दोघीच एकमेकींचा आधार होतो आता माऊला माझी गरज आहे मला माऊची गरज आहे कुठे आहे माऊ तिला काही झालं नसेल ना अक्षरा म्हणते अगं वेडावाकडा विचार करू नकोस उमा म्हणते ज्या वेळेला नवरा बाईला टाकतो आणि तिला अडवणारं पोर नसतं त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये फक्त जीव देण्याचाच विचार येतो याच्यावरती अक्षरा म्हणते अगं आई असं काही नाहीये आपली माऊ सुखरूप असेल ती येईल बघ आता परत बाबा गेलेत ना तिला आणायला तुला बाबांवरती विश्वास आहे ना असं म्हणून अक्षरा उमाला धीर देत असते इकडे विलास म्हणतो काय पोरी खरं खरं सांग तू तु इथे तुझं आयुष्य संपवायला आली होतीस ना माऊ रडत असते विलास म्हणतो अगं आयुष्य संपवून काय होणार आहे आणि तू हा असा वेडावाकडा विचार मनात आणलास तरी कसा आणि मला सांग तुला इथं कोणी वाचवलं हे खांब सख्ख्या भावाचं असतं सख्या भावानी बहिणीची रक्षा करायची कोणीतरी भला माणूस तुझा सख्खा भाऊ बनून आला तुला वाचवला आणि तुला असंच ठेवून गेला सुद्धा आपल्याला भेटला सुद्धा नाही खरंच देव माणूस असेल तो वाघाचा बछडा असणार आहे आणि देवाचं काळीज असणारा माणूस असणारा आहे जो तुला इथे घेऊन आला पोरी त्याचे आभार मान मा सुद्धा देवाकडे बघून हात जोडते आणि आभार मानते विलास म्हणतो का ग असं आयुष्य सुरू व्हायच्या आधी संपवायचा का असा विचार केलास माझी मुलगी एवढी पळपुटी आहे का विलास पाटलाची लेख आहे ही लेख वाघाची लेख असा विचार करू शकते का याच्यावरती माऊ रडायला लागते माऊ विलास म्हणतो मला माहिती आहे शौनकने तुझ्यावरती आरोप केले तुझ्याशी बोलला नाही या गोष्टीचा तुला वाईट वाटतंय पण म्हणून मन तू तुझं आयुष्य संपवायला निघणार का हे बघ आयुष्य हा एक परीक्षा असते आपण कसं परीक्षा देऊन पुढल्या वर्गात जातो तसं आयुष्यामध्ये रोज नवा पेपर असतो पण कधी पेपर सोपा कधी अवघड मग अवघड पेपर आल्यावरती आपण का जगणं सोडून द्यायचं का तो पेपर सोडून द्यायचा का तर पे तो पेपर धीराने सोडवून आयुष्यामध्ये पुढे जायचं तू विलास पाटलाची लेख आहेस हार मानण्याचा तुला अधिकार नाही आणि तू अजिबात हार मानायचं नाहीस असं म्हणून विलास असतो रोहन आता गाडी शोधत असतो आणि त्याला रिक्षा किंवा टॅक्सी काहीच भेटत नसते विलास माऊला जवळ घेऊन थोपटतो आणि म्हणतो बाळा आता आपण घरी जाऊया आता इकडे रोहन सुद्धा परत माऊला पाहायला येत असतो आता रोहन तिकडे यायला निघतो त्यावेळेला इकडे मात्र माऊ घरी येते आणि तिकडे तिला भेटायला शौनक येतो शौनक आल्यावरती माजोरडा शौनक हातामध्ये एक कोरा चेक घेऊन येतो आणि तो, तो म्हणतो विलासच्या समोर चेक ठेवून म्हणतो हा घ्या हा कोरा चेक याच्यामध्ये जेवढी रक्कम पाहिजे तेवढी टाका तेवढी रक्कम बँकेमधून विड्रॉल करा तुम्हाला कोणत्याही प्रकारची रकमेची अट नाही याच्यावरती माऊ त्याच्यासमोर येते आणि म्हणते काय बोलतोस तू शौनक म्हणतो हो हा चेक घ्या आणि माझ्या कुटुंबापासून लांब राहा मला माझ्या कुटुंबाला शांतपणे जगू द्या माऊ म्हणते तू माझी किंमत पैशामध्ये करतोस शौनक म्हणतो तू जे आत्तापर्यंत सगळं केलंस ना ते पैशासाठीच केलंस मला खात्री आहे पैशासाठी तू हे सगळं करत आलीस त्यामुळे आता हे पैसे घे आणि तुझी किंमत प्रेमाची किंमत जी आहे आत्तापर्यंत केलेल्या ती सगळी किंमत वसूल कर आणि माझ्या आयुष्यातून कायमची लांब राहा आता माझोरड्या शौनकचा माज माऊ कसा उतरवणार आणि माऊ काय निर्णय घेणार आणि रोहन आणि माऊची भेट कशी होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे